हेलो फ्रेंड्स, मैं सिर्फ अंकुश खंडाले। टुडे वी विल लर्न अबाउट डिफरेंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल टूल। फ्रेंड्स, आज हम इलेक्ट्रिकल टूल्स के बारे में सीखने वाले हैं। इलेक्ट्रिकल टूल्स में कौन से टूल्स यूज़ होते हैं और वो कैसे यूज़ करना चाहिए, वो हम इसके बारे में डीपली सीखने वाले। आज का यह वीडियो मैं आपको अच्छी तरह से मराठी और हिंदी में एक्सप्लेन करूँगा। कामाच्या वेळी वायरमॅन आणि इलेक्ट्रिशियनला योग्य टूल्सचा वापर करणे महत्त्वाचे असते। कारागिरांची कामातील अचूकता आणि कामाचा वेळ हा योग्य टूलच्या वापरावर अवलंबून असतो। जर टूल्स योग्य प्रकारे वापरले आणि सांभाळले तर वायरमॅन इलेक्ट्रिशियनची कार्यक्षमता वाढलेली असेल आणि कामाच्या सरावात तो कारागीर तरबेज झाला असेल। म्हणून आपण इलेक्ट्रिकल टूल्सचा यूज करतो। आपला जो पहिला टूल्स आहे तो म्हणजे लाईन टेस्टर। लाईन टेस्टरला इलेक्ट्रिकल लँग्वेजमध्ये निऑन टेस्टर असे सुद्धा म्हणतात। या टूल्सचा उपयोग आपण विजेचे अस्तित्व तपासण्याकरता करतो। त्यासाठी हा टेस्टर आपल्या हातात धरून त्याचे पाते सप्लाय लाईनच्या वायरला स्पर्श करावे आणि आपण जमिनीच्या संपर्कात राहून टेस्टरच्या धातुयुक्त बटनला बोटाने स्पर्श करावे। त्यामुळे सप्लायची फेज वायर आणि आपल्या शरीरामार्फत आर्थिक मिळून निऑन लॅम्पचे सर्किट पूर्ण होते आणि लॅम्प प्रकाशित होऊन विजेचे अस्तित्व समजते। निऑन टेस्टरचा वापर करताना त्या साधा वापर करू नये। आतील लॅम्प चांगल्या स्थितीत आहे याची खात्री झाल्याशिवाय टेस्टरवर विसंबून राहू नये। म्हणून आपण लाईन टेस्टरचा उपयोग करतो। दुसरा जो आपला टूल्स आहे तो म्हणजे स्ट्रिपर। इट इज यूज टू स्ट्रिप दी वायर इन्सुलेशन। एखादी इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये आपण जेव्हा 1 स्क्वेअर mm, 1.5 स्क्वेअर mm, 2 स्क्वेअर mm, 2.5 स्क्वेअर mm असे डिफरंट स्क्वेअर गेजच्या ज्या वायर्स असतात त्या इन्सुलेट करण्यासाठी, म्हणजे वायरचे जे इन्सुलेशन असते ते रिमूव्ह करण्यासाठी आपण स्ट्रिपरचा यूज करतो। म्हणून इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये आपल्याला स्ट्रिपर अतिशय इम्पॉर्टन्स आहे। नेक्स्ट टूल जो आहे आपला तो म्हणजे कॉम्बिनेशन प्लायर। कॉम्बिनेशन प्लायर इट इज यूज फॉर ग्रिपिंग द कंडक्टर, कट द कंडक्टर वायर, देन ओपन अँड फिट द नट्स, ट्विस्ट द कंडक्टर, अशा वेगवेगळ्या कामांसाठी आपण कॉम्बिनेशन प्लायरचा उपयोग केला जातो। कॉम्बिनेशन प्लायरचा उपयोग आपण मराठीमध्ये बघायला गेला तर तो तारांना पे देण्यासाठी, तारा तोडण्यासाठी, तारांना इच्छेनुसार वाकून आकार देण्यासाठी, छोटे मोठे जे नट असतात ते खोलण्यासाठी व बसवण्यासाठी केला जातो। एकाच प्लायरने अशी कामे अनेक करता येतात। म्हणून या प्लायरला आपण कॉम्बिनेशन प्लायर म्हणतात। जे कॉम्बिनेशन प्लायर असतात ते वेगळ्या साईजचे असतात, जसे फॉर एक्झाम्पल 150 mm, 200 mm, 250 mm। हे जे साईज जे असते ती BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनुसार डिसाईड केलेले असते। कॉम्बिनेशन प्लायर्समध्ये भरपूर असे कॉम्बिनेशन प्लायर्स आहेत, त्यामध्ये साईड कटिंग प्लायर, फ्लॅट नोज प्लायर, लॉंग नोज प्लायर, राऊंड नोज प्लायर, असे कॉम्बिनेशन प्लायरचे डिफरंट टाईप्स आहे। या जे कॉम्बिनेशन जे एक्स्ट्रा कॉम्बिनेशन प्लायर्स आहेत त्याचे साईजसुद्धा सेम ॲज अ कॉम्बिनेशन प्लायरसारखेच असतात। आणि हे कॉम्बिनेशन प्लायर जे असतात रिंग नोज प्लायरसाठी रिंग नोज जी ग्रीप असते ती रिंग असते, नंतर फ्लॅट नोज प्लायरसाठी जी ग्रीप असते ती फ्लॅट असते। म्हणून आपण या कॉम्बिनेशन प्लायरचा वेगवेगळ्या कामासाठी आणि डिफरंट जे आपले वर्क डिपेंड असतं मेंटेनन्स होत त्याच्या आपण कॉम्बिनेशन प्लायर त्या त्या कामानुसार यूज करत असतो। जे नेक्स्ट आपला जो इक्विपमेंट म्हणजे टूल्स आहे तो म्हणजे वायर्स। वायरसुद्धा आपण एक टूल्स म्हणूनच यूज करू शकतो, कारण कोणतेही इलेक्ट्रिकल कनेक्शन जे आहे ते वायरेशिवाय होत नाही। म्हणून आपण इलेक्ट्रिकल टूल्सनुसार आपण वायरचेसुद्धा आपण समजून घेतले पाहिजे की वायर आपण का यूज करतो। वायर जे असते ह्या वायरमध्ये RYB म्हणजे रेड येल्लो ब्ल्यू हे फेज वायर म्हणून यूज करतात, नंतर ब्लॅक जी वायर असते म्हणजे B ही न्यूट्रल म्हणून यूज करतात आणि जी वायर आहे ती ग्रीन ती आर्थिंग मनी यूज करतात। हे RYB ब्लॅक अँड ग्रीन हे जे शॉर्ट वायर कोड्स आहेत
त्यानुसार आपण 3 फेज 4 वायर कनेक्शन, सिंगल फेज 2 वायर कनेक्शन, 3 फेज 3 वायर कनेक्शन, 2 फेज 2 वायर कनेक्शन असे वेगळ्या प्रकारचे वायर कनेक्शन्स असतात, त्यानुसार आपण हे वायर्स यूज करत असतो. जे वायर्सचे जे इन्सुलेशन आपण जे काढतो, या इमेजमध्ये तुम्ही वायरचं इन्सुलेशन काढलं बघत असाल, हे इन्सुलेशन काढण्यासाठी आपण स्ट्रिपर यूज करतो. नेक्स्ट टूल जो आहे तो हॅमर. हॅमर इट इज यूज फॉर पंचिंग, बेंडिंग, चिपिंग, स्ट्रेंथिंग, फोर्जिंग अँड रिवेटिंग या कामामध्ये ठोकपीट करण्यासाठी हॅमरचा उपयोग होतो. हॅमरचा उपयोग जो आहे तो डिफरंट टाईप्समध्ये यूज होतात, तो म्हणजे हँड हॅमर, स्लेज हॅमर, बॉल पिन हॅमर, क्लॉ हॅमर, सॉफ्ट हॅमर अशा वेगवेगळ्या हॅमरचे टाईप्स आहे. हॅमरचा जो डिफरंट पार्ट्स आहेत, जो फ्लॅट सरफेस तुम्हाला लेफ्ट हँड साईडला दिसत आहे इमेजमध्ये, तो त्याला आपण फेस म्हणतो, अपोजिट साईडला पिन म्हणतो, मधला जो होल असतो त्याला आय होल म्हणतात, त्याचा जो निअरेस्ट पोर्शन जो असतो, कलिंग स्पेशन पोर्शन जो असतो त्याला वेज म्हणतात, जो आपण हँडल हातात पकडतो त्याला हँडल बोलतात. असे हॅमरचे डिफरंट टाईप्स आहे, टाईप्स बोलू शकत नाही, डिफरंट भाग म्हणू शकतो, पार्ट्स म्हणू शकतो, हे हॅमरचे वेगळे पार्ट्स आहेत. नेक्स्ट टूल जो आहे तो आपण इन्सुलेशन टेप आहे. इन्सुलेशन टेपमध्ये RYB आणि ग्रीन असे इन्सुलेशन टेप आहे. इन्सुलेशन टेप इट इज यूज फॉर इन्सुलेट दी वायर्स, म्हणून आपण इन्सुलेशन टेप जे आहे वेगवेगळ्या वायरसाठी, वेगवेगळ्या कलर वायरसाठी वेगवेगळे कलरचेच इन्सुलेशन टेप वापरले पाहिजे. सपोज मी रेड कलरचा वायर यूज केली असेल तर त्याला रेड कलरचाच इन्सुलेशन टेप यूज करायचा, ब्लॅकसाठी ब्लॅक, व्हायसाठी व्हाय, ब्ल्यूसाठी ब्ल्यू असे कलर कोडिंगचे जे वायर्स असतात त्या कलर कोडिंगसाठीच कलर कोडिंगचा इन्सुलेशन टेप यूज केला पाहिजे. त्यामुळे जे आपले वायर कनेक्शनचे जे कनेक्शन्स आपण जेव्हा जॉईन करतो तेव्हा इन्सुलेशन टेप लावल्यामुळे ते प्रॉपरली आकर्षित न करता, म्हणजे आपण म्हणतो आपला जो फोकस त्याच्याकडे न जाता आपली ती वायर जी आहे ती प्रॉपरली आपल्याला जॉईन झाल्यासारखी दिसते. म्हणून आपण जो प्युअरली जो कलर असतो तोच कलर आपण इन्सुलेशन टेपसाठी यूज केला पाहिजे. नंतरचा जो टूल आहे तो स्क्रू ड्रायव्हर. स्क्रू ड्रायव्हर इज यूज फॉर इलेक्ट्रिकली फिटेड स्क्रू अँड ओपन द स्क्रू. जे स्क्रू ड्रायव्हर असतात, स्क्रू ड्रायव्हरचा जो हँडल्स असतात, म्हणजे ज्या स्क्रू ड्रायव्हरला आपण जेव्हा हातामध्ये पकडतो त्या हँडलसोबत एक लांब लचक असं येल्लो कलरचं जे तुम्ही बघत असाल ते इन्सुलेशन यूज केला असतो, तो आपण काय यूज केलेला असतो की आपण जेव्हा एखादा इलेक्ट्रिकल पॅनलमध्ये लाईन ऑनलाईन कनेक्शन जेव्हा आपण स्क्रू त्याचा स्क्रू ओपन करतो किंवा फिट करतो, अशा वेळी आपला जो हँडल आहे तो हँडल आपण निसटून हातातनं निसटून आपण त्या जो स्क्रू ड्रायव्हरचा जो मेटल पार्ट असतो त्याला आपला हात टच होण्याची शक्यता असते, म्हणून आपण स्क्रू ड्रायव्हरच्या मेटल कंडक्टरला, मेटल बॉडीला आपण इन्सुलेशन यूज करतो, कारण ते आपण सेफ्टीसाठी यूज करतो. या स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग आपण इलेक्ट्रिकल किंवा पॅनलमधले जे स्क्रूज असतात ते ओपन करण्यासाठी करतो. या स्क्रू ड्रायव्हरमध्ये पण भरपूर असे प्रकारचे साईजनुसार यूज झालेले स्क्रू ड्रायव्हर्स असतात. फॉर एक्झाम्पल 75 mm टू 2.5 mm टू 0.4 असे डिफरंट टाईपचे BIS स्टँडर्डनुसार ते स्क्रू ड्रायव्हरची साईज ठरलेली असते. नेक्स्ट जो आहे तो आपला हँडल हॅक्सॉ, म्हणजे हाताने आपण तो हॅक्सॉ जे मेटल पाईप्स असतात, नंतर स्मॉल हाऊस होल्ड मटेरियल्स असतात, ते आपण हॅक्सॉच्या साईडने साईज हॅक्सॉच्या साह्याने आपण ते कट करू शकतो, म्हणून आपण हा स्मॉल हॅक्सॉ यूज केला जातो. ह्या हॅक्सॉमध्ये पण असे भरपूर प्रकारचे
हॅक्सेस असत, काय काय लाकूड कटिंगसाठी, काय काय मेटल पॅप्स कटिंग करण्यासाठी, असे वेगवेगळ्या मेटलच्या साईजनुसार आपण हे हॅक्सर यूज करतो. नेक्स्ट टूल जो आहे आपला तो स्पॅनर आहे. इट इज यूज फॉर ओपन नट्स अँड फिट द नट्स. असे जे स्पॅनर्स असतात ते मोस्टली जे आपले मोटर्स असतात, एसी मोटर्स असतात, डीसी मोटर्स असतात, नंतर जेव्हा एखाद्या पॅनलमध्ये आपण बोलट आणि नटच्या साहाय्याने एखादा पॅनल फिट करतो, त्या पॅनलला एकदम अशी चांगली स्ट्रेंथ मिळण्यासाठी आणि प्रॉपरली चांगला फिट होण्यासाठी आपण या स्पॅनरचा उपयोग करतो. ह्या स्पॅनरमध्ये पण भरपूर असे साईज असतात आणि ते स्पॅनरची जी साईज ते बोल्टच्या साईजवर डिपेंड असते, त्या साईजनुसार आपल्याला स्पॅनर यूज केला पाहिजे. म्हणून आपण स्पॅनर यूज करतो आणि स्पॅनरची जी साईज आपल्याला जर माहीत नसेल तर स्पॅनरवर साईज मेन्शन केलेली असते. एक नंबर स्पॅनर, दोन नंबर स्पॅनर, तीन नंबर स्पॅनर, चार नंबर स्पॅनर, पाच नंबर, असे वेगवेगळ्या साईजचे जे स्पॅनर्स असतात ते आपण या स्पॅनरवर मेन्शन केलेले असतं. म्हणून आपल्याला ते फाइंड आउट करणे इझी पडतं की कोणत्या साईजचा बोर्डला कोणत्या साईजचा स्पॅनर यूज केला पाहिजे. नंतर आपण जे जे नेक्स्ट टूल जो आहे तो टाय, वायर टाय. ह्या टायचा उपयोग आपण जे बंच ऑफ वायर्स असतात ते प्रॉपरली अट्रॅक्ट होण्यासाठी, म्हणजे प्रॉपरली चांगले दिसण्यासाठी, त्या टायच्या साहाय्याने आपण ते बंडल ऑफ वायर्स असतात, डिफरंट वायर्स असतात, ते टाय करू शकतो. म्हणून ते दिसायला सुद्धा चांगलं वाटतं आणि जे आपलं जे अट्रॅक्शन असतं ते चांगल्या प्रकारे आपल्याला वाटू शकतं. म्हणून आपण टायचा उपयोग करतो. नेक्स्ट टूल जो आहे तो आपला आहे फाईल्स, इलेक्ट्रिकल और मेकॅनिकल फाईल्स. याला फाईल्ससुद्धा म्हणतात. एखादा आपला इट इज यूज टू रिमूव द फाईन अमाऊंट ऑफ मटेरियल फ्रॉम अ वर्क स्पेस अँड ऑल्सो इट इज यूज फॉर वूड वर्क, मेट्रो वर्किंग अँड ट्रेड अँड हॉबी टास्क. यासाठी आपण फाईल्सचा उपयोग करतो. हे आपले डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रिकल टूल्स आपण आज शिकलो. ह्यामुळे ह्या टूलचा उपयोग आपल्याला डेली लाईफमध्ये जे इलेक्ट्रिशियन आणि वायरमेन्स असतात ते मोस्टली यूज करतात. आणि ह्या टूल्सविषयी आपण जे टूल्स असतात जेव्हा आपण यूज करतो त्यानुसार आपण सेफ्टीसुद्धा त्याविषयी पाळली पाहिजे. म्हणून आपण टूल्स चांगल्या प्रकारे हँडल करावे, प्रॉपर इन्सुलेशन जे स्क्रू ड्रायव्हर्स असतात तेच यूज केले पाहिजे. लाईन टेस्टर लाईनचा जो फेज असतो तो चेक करण्यासाठी केला पाहिजे. कोणताही दुसरा टेस्टर यूज न करता आपला जो स्क्रू लाईन टेस्टर असतो तो टपारी असाच यूज केला पाहिजे. आपला हा जो व्हिडिओ आहे तो इलेक्ट्रिकल टूल्ससाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानुसार आपण सेफ्टी बाळगून इलेक्ट्रिकल टूल्स यूज केले पाहिजे. जाता जाता मी तुम्हाला एक कोट सांगून जातो. कोणतंही आपण काम करत असताना आपल्याला कोट्स जे असतात आपल्याला चांगले बेनिफिट्ससुद्धा देतात आणि आपल्या लाईफमध्ये चांगले वेसुद्धा, आणि आपल्याला जो फ्युचर्समध्ये जे चांगले घटना असतात ते चांगले घटण्यासाठी आपल्याला कोट्स जे असतात म्हणजे सुविचार जे असतात ते आपल्याला खूप उपयोग असतो. म्हणून मी सांगतो ते जो कोट आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. When you focus on problems, you will have more problems. And when you focus on possibility, you will have more opportunity. हे आपला एकदम चांगला कोर्स आहे, तुम्ही लक्षात ठेवा. नक्की तुम्हाला हा कोर्स आहे उपयोगात पडेल. जर तुम्हाला हा माझा इलेक्ट्रिकल टूल्स विषय व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि विसरू नका. आणि तुमच्या जो जे मित्र आहेत त्यांना सुद्धा शेअर करा. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्हाला इतर कामासाठी सुद्धा उपयोग होईल. आणि आपला जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो इलेक्ट्रिकल जे वायरिंग करतो त्या वायरिंगमध्ये वेगवेगळे जे आपण इक्विपमेंट यूज करतो जसे होल्डर, नंतर सॉकेट, स्विचेस का यूज करतो, त्याचं कनेक्शन कसे केले, असे वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट टॉपिकमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला सुद्धा तुम्हाला वेळ लागणार नाही. म्हणून तुम्हाला तो व्हिडिओ ताबडतोब भेटेल. याच्या साहाय्याने तुम्ही मला क्वेश्चन पाठवा. थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.